नमस्कार रसिकहो, मी अविनाश नारकर, भक्तिदाई, भक्ति बर्वे नामदार, रंगभूमीवरची अनभिषिक्त सम्राज्ञी, सम्राज्ञी खरंच सम्राज्ञी, त्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र विनम्र अभिवादन. मला जर कोणी विचारलं की तुमच्या आयुष्यातली रंगभूमीविषयीची सगळ्यात अस्वस्थ करणारी घटना कुठली, सगळ्यात अस्वस्थ करणारी, तर मी म्हणेन की 1986-87 साली प्रल मयेकरांचं एक अतिशय लाजवाब नाटक रंगभूमीवर आलं होतं, रात्राणी नावाचं. आणि ते अजरामर केलं होतं भक्तिदाईंनी स्वतःच्या अभिनय सामर्थ्याने. त्या नाटकात देवींची भूमिका करण्याची संधी मला मिळणार होती, पण ती काही कारणांमुळे संधी हुकली आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक जे भक्तिताईंबरोबर मला करायला मिळणार होतं ते माझ्या आयुष्यात मला करायला मिळालं नाही. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात अस्वस्थ करणारी घटना आहे. पण माझं नाराज होणं कदाचित त्यावरच्या विधात्याला मंजूर नव्हतं. मध्ये एक 6-7 वर्षांचा काळ गेला ज्या काळात मी खूप स्ट्रगल जो प्रत्येक नटाला करावा लागतो तो मी केला. आणि 1993 साली माझं पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आलं. ते देखील प्रल मयेकरांनीच लिहिलेलं होतं, गंध निशिगंधाचा. संस्था, निर्मिती संस्था चंद्रलेखा, निर्माते आदरणीय श्री मोहन वाघ. आणि ते नाटक रंगभूमीवर त्याच्या तालमी सुरू झाल्या होत्या. आणि अचानक एकदा मोहन काका मला म्हणाले की अविनाश, तुझं पहिलं व्यावसायिक नाटक तर आता आपलं गंध निशिगंधाचा रंगभूमीवर येतच आहे, पण माझं दुसरं एक नाटक आहे रंग माझा वेगळा, डॉक्टर आनंद नाडकर्णींनी लिहिलेलं, की ज्याच्यात भक्तिताई आणि अविनाश मसुरेकर हे दोघं काम करत होते. अविनाश काकांच्या काही मला वाटतं शारीरिक अपघात त्यांना झाला होता आणि त्यामुळे ते नाटक काही प्रयोगांसाठी बंद झालेलं होतं. तर मोहन वाघ मला म्हणाले की जर या नाटकात सुद्धा तू जर हे पहिलं व्यावसायिक नाटक तुझं तर येतच आहे, पण त्याच्या जोडीला जर तू या नाटकाचे काही तालमी करून हे नाटक सुद्धा जर तू केलंस तर हे जे बंद झालेलं नाटक आहे ते सुरू होईल. मी मोहनवाग मला सांगत होते आणि मी माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मोहनवाग मला सांगत होते की ज्या नाटकामध्ये अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे इनामदार हे दोनच कलाकार आहेत असं एक नाटक डॉक्टर आनंद नाडकर्णींनी लिहिलेलं, चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शित केलेलं, असं नाटक करण्याची रिप्लेसमेंट का होईना, पण ते नाटक करण्याची संधी मला भक्तिताईंबरोबर करण्याची संधी मला मिळणार होती. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी म्हटलं की काका मी हे खरंच करायचं. ते म्हणाले की बघ म्हणजे तुझी तयारी असेल तर म्हणजे हे बरं होईल, कारण ते इतकं छान नाटक बंद झालेलं आहे, ते प्रयोग सुरू होतील. मी एका क्षणाचाही विलंब न करता मला फक्त जमेल का आणि भक्तिदाईंबरोबर काम करणं, माझे तिथेच तत्पप व्हायला सुरुवात झाली होती. पण तुम्हाला सांगतो भक्तिताईंनी इतका अप्रतिम कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास मला त्या काळात दिला आहे. म्हणजे ज्या वेळेला भक्तिताईंना मोहन काकांनी सांगितलं की अविनाश तयार आहे करायला, आणि चंदू आणि भक्तिताई मला भेटल्या आणि मला म्हणाले की आपण अविनाश मसुरेकरांकडे जाऊया, काकांना अविनाश काकांकडे जाऊ आणि एक तालीम आम्ही तुला ऐकवतो आणि मग त्याच्यानंतर आपण तालमींचं शेड्यूल करून घेऊ. आणि आम्ही गेलो आणि तुम्हाला सांगतो भक्तिताईंनी इतक्या सहज मला, म्हणजे एका इतक्या नवोदित, म्हणजे माझं पहिलं व्यावसायिक नाटक नुकतंच येणार होतं आणि हार्डली मी त्यावेळेला एक 25-26 वर्षांचा होतो आणि काही अनुभव नाही कुठल्याही व्यावसायिक नाटकाचा, आणि भक्तिताईंनी इतका आत्मविश्वास मला त्या एका तालमीमध्ये, ज्या वेळेला त्यांनी मला नाटक दोघांनी ऐकवलं की हे अशा अशा पद्धतीचं नाटक आहे आणि तू ते सहज करशील, होईल आणि मी आहे ना, काही काळजी करू नकोस, इतका आत्मविश्वास दिला. आणि एक हार्डली 2-3 तालमी आम्ही केल्या आणि त्याचा नाशिकला आम्ही पहिला प्रयोग केला.
आणि तुम्हाला सांगतो माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता. म्हणजे कारण एकतर भक्तीताईंबरोबर पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं प्रेक्षकांसमोर नाटक करणार होतो. मी फक्त त्यावेळेला मी दुसरं काही केलं नाही. रंगमंचावर भक्तीताईंची एंट्री झाली आणि त्यांनी पूर्ण रंगमंचाचा आणि प्रेक्षकांच्या हृदयाचा अशा पद्धतीने ताबा घेतला होता, कब्जा घेतला होता, की मी केवळ माझे म्हणजे यंत्रवत संवाद फक्त बोलण्याचं काम करत होतो. आणि भक्तीताईंचा जो वावर होता त्या रंगमंचावरचा, तो बघण्याचं काम म्हणजे प्रेक्षक त्यावेळेला त्या प्रयोगाला दोन ठिकाणी होते, प्रेक्षागृहामध्ये पण होते आणि रंगमंचावर सुद्धा मी एक प्रेक्षक म्हणून नाटक बघत होतो. आणि खरंच म्हणजे भक्तीताईंची ती ताकदच होती. मला असं वाटतं की हे मी अनेक नटमंडळींकडनं ऐकलेलं आहे. योद्धा कितीही कसलेला असू देत, पण भक्तीताईंसारखा योद्धा समोर आला, भक्तीताई समोर आल्या की त्या समोरच्या योद्ध्याला त्याची शस्त्र मॅन तरी करावी लागत होती किंवा ती शस्त्र खाली टाकून तरी द्यावी लागत होती. इतक्या लिलया आणि सहज त्यांचं काम करण्याची पद्धत होती. मला त्यांची एक गोष्ट नेहमी आवडायची की एक भावनाविष्कार त्याचं प्रकटीकरण करता करता दुसऱ्या भावनाविष्कारामध्ये त्या इतक्या लिलया शिरायच्या की दिग्मूढ होऊन जायचो आपण. म्हणजे आपल्याला काय, म्हणजे ही बाई इतक्या सहजपणे कसं काय करते. अनप्रेडिक्टॅबिलिटी कामातली जी त्यांच्या होती की कुठल्या वेळेला काय कशा पद्धतीने त्या रिॲक्ट करतील आणि काय करतील हे समोरच्या नटाला कधीच त्या कळू द्यायच्या. आणि मला असं वाटतं की ती जी उत्स्फूर्तता कामातली होती, ती उत्स्फूर्तता लोकांच्या मनातली उत्सुकता कायम शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात त्या यशस्वी व्हायच्या त्यांच्या त्या उत्स्फूर्ततेमुळे आणि अनप्रेडिक्टॅबिलिटीमुळे. अनेक किस्से आहेत भक्तीताईंच्या बाबतीतले. म्हणजे मला तर असं वाटतं की मी रंग माझा वेगळाच आहे, 110 प्रयोग केले, पण 110 प्रयोग हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुवर्ण काळ होता असं मी म्हणेन. कारण एका विद्यापीठासोबत इतकं काही शिकायला मिळत होतं त्यावेळेला. प्रत्येक प्रयोगागणित, प्रत्येक प्रयोगाला इतकं बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळत होत्या की ह्या बाई त्यांच्या प्रॉपर्टीचा वापर कशा पद्धतीने करतात, किती सहज बोलता बोलता एक प्रॉपर्टी उचलतात, ती ठेवतात, कशा पद्धतीने रंगमंचावर वावरतात, बेमालूम बेमालूम. म्हणजे हे पाहत राहणं ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या हातात काही नसायचं. एक किस्सा असा आहे की मी मैत्रे नावाचा लेखक त्या नाटकामध्ये, जो शारीरिक व्याधीमुळे एका बेडवर पडू नये आणि हिने त्या लेखकाला किडनॅप केलेलं आहे आणि नाटकाच्या शेवटाकडे जाताना ती त्या लेखकाला त्याचा खून करते असा नाटकामध्ये प्रसंग होता. आणि त्यासाठी तो धडपडतो तिला तिच्या ह्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून, ती ज्या गोळ्या मारते त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून असा तो प्रसंग होता. तर त्या नाटकात भक्तीताई एक संवाद अशा पद्धतीने, म्हणजे ती तयारी अशी आम्ही केलेली असायची की भक्तीताई पिस्तूल अशी खाली आहे आणि माझ्याकडे असं बघू नकोस, ज्या क्षणी तू हे नाही म्हणशील त्या क्षणी मी अमुक अमुक करेन असं म्हणून एक संवादाची खूण ठरलेली असायची. त्यावेळेला भक्तीताई हात वर करायच्या आणि आतून आमचे तात्या नाईक त्यांनी तीन केपांच्या डब्या अशा तीन हातोडींना बांधून ठेवलेल्या असायच्या. त्या संवादाच्या खुणीच्या वेळेला भक्तीताई हात वर करणार आणि ते विंगेमध्ये ठॉक करून ती हातोडी वाजवणार, म्हणजे तो फटाक्याचा आवाज येणार आणि भक्तीताई गोळी मारणार असा तो एक हे होता. पण त्या प्रयोगाला काय झालं होतं आय डोंट नो, भक्तीताई आणि तात्या नायकांचं काही सिंक्रोनायझेशन झालं नाही आणि तिन्ही वेळेला संवादाची खूण आली आणि भक्तीताईंनी हात वर केला आणि काही गोळी वाजली नाही आणि भक्तीताईंनी हात खाली केला आणि फटाक्याचा आवाज झाला. असं तिन्ही वेळेला झालं आणि तिन्ही वेळेला गोळी काही मला मारता आलीच नाही. भक्तीताई प्रचंड चिडलेल्या होत्या आणि प्रसंगावधानता नटाकडे किती असणं गरजेचं असतं, पण माझा खून होणं तर आवश्यक होतं त्या नाटकामध्ये.
भक्ती ताईंनी अजिबात कुठल्याही प्रकारचं प्रेक्षकांनाही कळू दिलं नाही, मलाही कळू दिलं नाही. माझ्या अंगाला पूर्ण घाम फुटला होता की आत्ता काय होणार, नाटक पुढे सरकणार कसं. आणि अचानक अचानक भक्तीताई इकडे तिकडे अशा बेफामपणे पूर्ण रंगमंचावर फिरल्या आणि तिकडे सफरचंद ची एक प्लेट होती, त्या प्लेटमध्ये सुरी होती, ती सुरी उचलली. मला त्यांनी जो सोफ्यावर मी असा झोपलेला होतो तो धरलं आणि सोफ्याच्या मागे फेकलं आणि सोफ्याच्या मागे म्हणून आणि ती सुरी फेकून दिली रागाने त्या विंगीमध्ये. आणि ते मारता मारता मला म्हणत होत्या मोर मोर मोर. पण फक्त हे आम्हा दोघांना कळलं होतं, प्रेक्षकांमध्ये ते अजिबात काही कळलं नव्हतं. आणि तो प्रयोग सक्सेसफुल झाला. म्हणजे त्या प्रयोगाला जी मंडळी आली होती असतील त्या मंडळींना हे कळलंच नाही की हे काहीतरी ऍक्सिडेंट, हा अपघात घडलाय, काहीतरी विनोदी की गोळ्या चालल्याच नाहीत आणि अमुक्तम वगैरे. लोकांना असं वाटलं की सुरीनेच मारायचं होतं त्या लेखकाला आणि त्याचं खून करायचं होतं आणि तो प्रसंग निभावला गेला. असे अनेक प्रसंग भक्तीताईंच्या बाबतीत सांगता येतील अशा अनेक आठवणी आहेत भक्तीताईंच्या बाबतीतल्या. मला असं वाटतं की 110 प्रयोगांमध्ये भक्तीताईंनी मला जे काही कामाच्या बाबतीमध्ये, अभिनयाच्या बाबतीमध्ये जे काही शिकवलं आहे, जे काही दिलंय, ते ती पुंजी माझ्यासाठी पुढच्या माझ्या कारकिर्दीसाठी मला ती कायम पुरली आहे आणि ती पुरत राहील. ती मी थोडी थोडी वापरतोय. मला भक्तीताई नेहमी म्हणायच्या की अविनाश, तुझ्याकडे ऊर्जेचा साठा इतका अमाप आहे, इतकी ठासून भरलेली आहे तुझ्याकडे ऊर्जा, पण त्या ऊर्जेचा वापर कसा करायचा, किती पटीने करायचा, किती प्रमाणात करायचा, हे आपण नटाने आपल्या बुद्धीने ठरवायचं असतं. कारण ऊर्जा ही प्रत्येक कलाकृतीमध्ये, तुमच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये आवश्यक गोष्टच आहे. कारण ऊर्जा ही तुमच्या कामाला तजेला देत असते, तुमच्या कला त्या व्यक्तिरेखेला, व्यक्तिरेखेच्या सादरीकरणाला एक खूप ब्राईटनेस प्राप्त करून देत असते, खूप दिमागदार करत असते ती. पण ती किती प्रमाणात वापरायची, कुठल्या सीनला, कुठल्या वाक्याला, हे त्या नटाने ठरवायचं असतं. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी मला भक्तीताईंकडनं त्या 110 प्रयोगांच्या काळात मला शिकता आल्या. त्यासाठी मी सदैव भक्तीताईंचा ऋणी राहीन आणि अशा या अनभिषिक्त सम्राज्ञीला काय म्हणू, म्हणजे प्रत्येक कलाकृती, ज्या कलाकृतीमध्ये भक्तीताईंनी काम केलं आहे, त्या कलाकृतीला मैलाचा दगड करणाऱ्या या सम्राज्ञीला पुन्हा एकदा मनपूर्वक अभिवादन करतो आणि माझेही 2 शब्द संपवतो. धन्यवाद.